मित्रहो नमस्कार। मी आज आपल्या सर्वांच्या सोबत काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी, श्रीमती प्रियंका गांधी वढेरा यांनी जो स्पीक अप इंडिया ही जी मोहीम हाती घेतलेली आहे, देशवासियांच्या लाखो देशवासियांचे, कोट्यवधी देशवासियांचे जे मनोगत आहे त्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी ही मुंबई मधल्या एका हॉस्पिटल मधून कोरोनाशी लढा देत असताना या स्पीक अप इंडिया या आपल्या मोहिमेमध्ये आज मी सहभागी होत आहे। मला केंद्र सरकारला ही जाणीव करून द्यायची आणि विनंती करायची आहे की आज या महामारीचा मुकाबला करत असताना सर्वात जास्त फटका जर कोणाला बसला असेल सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला आणि गरीबातल्या गरीब माणसाला आणि जे छोटे आणि मध्यम उद्योग आहेत सर्वात जास्त फटका यांना बसलेला आहे। यातून मार्ग काढण्यासाठी का उपाययोजना ज्या काँग्रेस पक्षाने सुचवलेल्या आहेत त्याही बाबतीमध्ये माझा सहभाग मी यातून मी नोंदवत आहे।